होता है, परंतु शेवटच्या मुदतीपर्यंत त्याने आम्हाला परमिशन दिला नव्हता, परंतु शेवटी न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला आणि दसरा मेळावा अतिशय थाटामाटात आपला झाला, पूर्ण महाराष्ट्र या दसरा मेळाव्याला आलेला। परंतु यावर्षी असं काही विघ्न न येण्यासाठी आम्ही जवळजवळ 1.5 महिन्यापूर्वी महानगरपालिकेला दसऱ्याचा मैदान मिळण्यासाठी आम्ही अर्ज केलेला आहे। रितसर मागच्या वर्षीची परमिशन जोडलेली आहे, सगळं जोडलेलं आहे, परंतु काल परवा मी स्वतः वॉर्ड ऑफिसर सकपाळे साहेबांकडे गेलेलो आणि त्यांना म्हटलं की आम्ही आमचा रितसर अर्ज 1.5 महिन्यापूर्वी केला आहे, तर दसऱ्याच्या परवानगीबाबतचा काय तुमचा आतापर्यंत सारांश किंवा आम्हाला कुठलाच रिप्लाय आलेला नाही। तर त्यांनी म्हटलं की आम्हाला त्याच दिवशी म्हटलं की आम्ही आमच्या लिगल विभागाकडे पाठवलेला आहे संपूर्ण अहवाल। तर म्हटलं लिगल, आम्ही त्यांना त्यावेळीसुद्धा म्हटलं आहे सकपाळे साहेबांना की लिगलकडे देण्याची काहीच गरजच नाही, गेल्या वर्षी रितसर तुम्ही आम्हाला परमिशन दिली आहे आणि गेल्या वर्षी जो परमिशन घेतो तीच प्रथा आतापर्यंत चालली आहे की पुढच्या वेळीसुद्धा त्यांनाच द्यावी, परंतु अजून त्यांनी काय स्वतःहून रिप्लाय द्यायची दिला नाही। तर आम्ही अजून 1-2 दिवस वाट बघू आणि परत वॉर्ड ऑफिसरकडे जाऊन का बाबा काय झालं नाही आणि आम्ही वरिष्ठांना त्या संदर्भात आम्ही कळवू। या संदर्भाचा संपूर्ण डिसिजन आहे ते आमचे वरिष्ठ नेते घेतील, आम्ही फक्त 1-1.5 महिन्यापूर्वी आमचा अर्ज आम्ही दिलेला आहे। शिंदेकडून सुद्धा पत्र केलेलं आहे मुंबई महापालिकेला, ते सुद्धा शिंदेकडून सुद्धा आग्रही आहेत की शिवाजी पार्क मिळावं। आता शिंदेनी दिला की नाही ते अजून आम्हाला वॉर्ड ऑफिसरनी त्या संदर्भात काही सांगितलेलं नाही, आम्ही आमच्याच पत्रासंदर्भात त्यांच्याशी विचारणा केलेली आहे। स्थानिक आमदार सदा सरवणकर यांची सुद्धा बोलणं झालं, ते म्हणाले की आम्ही 1 महिन्यापूर्वी अर्ज केलेला आहे। मागील वर्षी सुद्धा त्यांनी केलेला होता अर्ज, तरी सुद्धा न्यायदेवतेने आम्हाला दिलेला होता न्यायालयाने। आणि समजा जर परवानगी मिळण्यासाठी जरी काही अडचणी आल्या ते त्याचा त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही, त्या बाबतीत आमचे वरिष्ठ नेते बोलतील, परंतु लढाई आहे लढाई, शिवसेनेला लढाई काय कुठली नवीन नाही, त्यामुळे शेवटी सारांचा विचार केल्यानंतर न्यायदेवता सुद्धा शिवसेनेला इथेच देईल अशी आम्हाला मागच्या वर्षीसुद्धा आम्हाला खात्री होती की आमचा आम्ही दुसरा कुठलाच मैदान बुक केला नव्हता आणि ह्यावर्षीसुद्धा आम्ही कुठलाच मैदान बुक करणार नाही, आम्ही शिवाजी पार्कलाच आमचा होणार हे आम्हाला 100% खात्री।